पाली खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पाली नजीक असलेल्या दापोडे गावाजवळ मंगळवारी NCC चे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची बस आणि कारचा भीषण अपघात झाला. मात्र दैव बलवत्तर म्हणून बसमधील 45 विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. पाली खोपोली राज्य महामार्गावर कर्जतहून NCC चे विद्यार्थी घेऊन पालीकडून लोणेरेकडे जाणारी कर्जत आगाराची बस आणि पालीकडून खोपोलीच्या दिशेने आयुष गायकवाड चालवत असलेली सेलेरिओ कारची समोरासमोर अपघात झाला. यावेळी ST बसचा पाटा तुटल्यामुळे स्टेअरिंग लॉक झाले आणि ST बस बाजूच्या शेतामध्ये कलंडली, तर कारच्या सीट बेल्ट आणि एअर बॅग उघडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार चालकाच्या हाताला आणि प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाली. NCC चे विद्यार्थी लोणेरे येथे कॅम्पसाठी जात होते. अपघातानंतर हे विद्यार्थी सुखरूप असल्यामुळे त्यांनी दुसरी गाडी करून ते लोणेरेकडे रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.